का दारू प्यायला लागली. कुठेही आपण हा विनोद नाही, जग बदललं नाही तरी चालेल, पण माणूस बदलणं गरजेचं आहे. बदलून घ्या, भांडणं कमी करा, मारामारी करायला काय लागत. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंदुरीकरला भोकस, भुकशील ना, बॉक्सायला काय लागत. पण तू 3 लाख खर्चितो कवा? तू तर जेलमध्ये राहणार आहे, मग 3 लाख काय 10 वेळा वापरतो का? अक्कल असू दे ना. हा विनोद आहे, पाया पडतो तुमच्या. व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म कळाला आपल्या लोकांना? काय धर्म कळाला? बसलेली माणसं जरा डोक्याला ताण द्या. आई गेली, ए आईचा एकुलता एक मुलगा गेलाय, बापाचा एकुलता एक मुलगा गेलाय. त्या आई बापाला आधार देणं सुनाचं काम आहे, पण 13वा होण्याच्या आज सुनबाई पोरग घेऊन गेली बापाच्या घरी. उलटा तिच्या बापानं फोन केला, हाती फोडून घ्या, आम्हाला दुसरं लग्न करायचं आहे. कोणला केले? केलेत मागच्या आठवड्यात. कोण मरतो रे कोणासाठी? अय किस्सा गरम आहे त्यावर जग खरं आहे, आणि मनगटात ताकद आहे तोपर्यंत सगळं सत्य आहे. मनगटातली ताकद संपली, संपलं का? धर्म टिकवा. काय धर्म कळतो आपल्याला? शिवाजी महाराजांची नावं आपण पानाच्या टपरीला दिलीत, इतके हलकट विचार आहेत आपले. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम महाराज अंडे पाहत होते, माऊली धाबा. आजपासून आमदार आहेत, पाया पडून सांगतो. इंदुरीकर मरल तरी तुम्हाला आपली आठवण येईल. माझ्या आयुष्यात मी फक्त एकच करतो महाराज, खरं बोलतो, त्याची फळं भोगितो. जो उठतो तो मला घोडा लावतो, पण मी खरं बोलतो. दारुडे म्हणते आम्ही, किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जात. माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. पुरी म्हणते आम्ही, पळून जाऊ नाही तर लफड करू, इंदुरीकरचं काय जातं. प्यार क्या चीज है, इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीचा मुकादम झाल्यात. चांगली बंगल्यात झक मारित होती, शेमड्या कार्टेच्या नादी लागली, टोळीची मुकादम झाली, कांदे लावून 9,500 रुपये एकर. संपली ना माणसं. आजपासून एक फायनल करायचं महाराज, शूरांची आणि संतांची नावं टपऱ्या टोपऱ्याला द्यायची नाहीत. हा आपल्या धर्माचा डायरेक्ट अपमान आहे, तुमचं काय मत? कारण समजा एका मिनिटात, आपल्या धर्माला त्याग आहे, त्याग. आपल्या धर्मात भाषण नाहीये, आपल्या धर्मात त्याग आहे. राज्याचा त्याग तेव्हा राम, त्याग आहे राज्याचा. उद्या गादीवर बसायचं, राज्याभिषेकाची तयारी झाली. उद्या गादीवर बसायचं आहे, राज्याभिषेकाची तयारी झाली. अरे जो राजा गादीवर बसणार होता तोच राजा वल्कले नेसून वनवासाला गेला. त्याग केला, राज्याचा त्याग, आईचा त्याग, बापाचा त्याग, भावाचा त्याग, अयोध्येचा त्याग, वशिष्ठ ऋषीचा त्याग, तेव्हा राम. आणि आम्ही रामाचं नाव कुठं दिलंय? श्रीराम कुल्फी. म्हणजे प्रभू रामचंद्र बर्फ चुकीत होता. चारशे एकर जमीन दान तुकोबरायचा त्याग, बोठातलं रक्त भावनी मातेला दिलं, स्वराज्य स्थापन केलं, त्याग आहे. साडूचं नाव दे टपरीला, मिवनी बिअर बार दे. प्रिय शिट दे ना, स्मार्ट पीस 5 स्टॉल दे. पण पाया पडतो, धर्म वाचवा. काय मत आहे तुमचं? धर्माची पाल, धर्माची पाल, धर्माची पाल. Oh,
धर्माचा त्याग आहे. आणि धर्म जर वाचला तरच जग वाचेल. वाक्य पटतंय का पा? आणि काय वाचवणं गरजेचं आज? ए धर्म. आता आम्ही एवढे वर जीव काढलो, माणसं भरमिष्ट राहिली राहिली नाही. माणसं वाचन संपलं. पेपर वाचणाऱ्यांची 60% संख्या कमी झाली. जे 10,000 पेपर लागत होते तिथं फक्त 3,000 पेपर लागतात. पेपर वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, पुस्तक वाचणाऱ्यांची संख्या कमी झाली, आणि चांगलं सांगणाऱ्यांची संख्याच राहिली नाही. राहिलं प्रत्येक माणसाच्या हातात 7,000 खोकड आलंय. आणि हे मोबाईल हे देवाच रौद्र रूप आहे. कधीच चांगलं नाही त्याच्यावर. काय पाहत कोणी उठायचं आणि ते खोकड घ्यायचे? येडे बाबळीत, मुरीत, तुरीत, कपाशीत, लघवीला आला चैन सुद्धा खोलली नाही. बुटात पाणी गेलं पण मोठ चालेल आहे का? आणि त्याच्यामुळे काय झालं या कमेंटात सांगतो. सांगू, एक मोबाईल मुळे डोळे गेले. काय म्हणते तुम्ही? 70 तर म्हातारे बिगर चष्म्याचं वाचित आहे. ज्युनियर KG ला 2 टीचर दिसतात. 2 टीचर जाड काचाचा चष्मा घालतात. आणि ते टीचरला म्हणतो, तुम्ही एका विषयाला दोघं जण कश काय? टीचर म्हणले, पण तुम्ही एका बेंचवर चौघ कसे काय? त्याला 4 दिसत गेलेत का नाही डोळे? एक बोला पाटापाट लहान रे बोरा बैठे बैठे सावधान. सावधान काय माहिती? 3 वर्ष. कितीला आहे तू? ए ब्रे कितीला आहे तू? तू तू टी शर्ट वाला कितीला आहे? अरे तूच खाली बस, खाली बसून सांग कितीला आहे? 8वीला? तू 7वीला गेला टाकते. ऑनलाईन क्लास चालू आहे. चालू आहे, करतो का क्लास? क्लास करतो. मॅडम डिलीट करतात आणि गाणे ऐकतात का? असं काय आलंय? विनोद नाही महाराज, 40 पोरांमधले 4च पोरं ऑनलाईन जॉईन आहे. आजी 5 पोरं करीत नाही काय. आणि 9 वाजता मोबाईल घेते बापाचा. आणि बापाला विचारलं, तुमचा मोबाईल हो? क्लास. रात्री 11 वाजेपर्यंत गुरुजी 9लाच वापलाय. पुरींच्या आयांना विचारा ना, तुमचा मोबाईल लागत नाही? गुड्डीचे क्लास. आणि गुड्डी सारखी स्टडी करते, सारखी स्टडी करते. गुड्डी भांडे घासत नाही, गुड्डी कपडे धुत नाही, गुड्डी कपड्याला घड्या घालत नाही, गुड्डी चपात्या करत नाही, गुड्डी सारखी स्टडी करते. अहो गुड्डी स्टडी कुठं करते? वरच्या माजल्यावर पाहिलं गेलं गुड्डी नाही, स्टडी नाही. गुड्डी गेली पर्यावरणाचा अभ्यास करायला. खरंय का खोटे? सरळ बसायला आणले बरं पटकाय. आणि बोला, तुम्ही ऑनलाईनला क्लास करत नाही? करेक्ट. पण गाणी ऐकल्याशिवाय घ्या. आणि आता पटापटा उत्तर द्या. मोबाईल मुळे मी म्हणतो ते झाले बा, डोळे गेले की नाही? जोरात बोला, डोळे. पटापटा बोलायचं आता, बाकी जणी बोलायचं नाही कोणी. डोळे गेले, कंबर गेली, मेंदू पटापटा फास्ट मध्ये. ए डोळे गेले, कंबर गेली, मेंदू गेला, मित्र गेले, नातेवाईक गेले, संवाद संपला. आणि मोबाईल मुळे झोप गेली. झोप नाही, मोबाईल वापरणारे आवडले ती झोपती नाही. काय त्यांनी टिटवीचे अंडे खालेत का? काय झोपती नाही. आता कीर्तन जरी चाललं ना तरी काही नालायक खाली डोकं चालू द्या. म्हणजे आपण जीव काढायचा. ए पोरेनो, मेंदू गेला, मित्र गेले, झोप गेली. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू. हा तुम्ही बोलायचं ना, त्यांना बोल द्या. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू.
पटापटा बोला क्वार्टर सुरू केली क्वार्टर प्यायला म्हणजे झोप आली क्वार्टर प्यायला काय लागतात पटापट बोला पैसे पैसे मिळाव त्याने चोरी सुरू केली चोरी केली दारू प्याला भारी मोबाईल घेतला करेक्ट भारी मोबाईल घेतला गेम खेळायला लागला करेक्ट गेम खेळता खेळता ऍप सापडला आणि ऍप वर दुस्ती झाली कोणाशी पुरीशी करेक्ट बोला बोलायला ना रे पोरं पटकन त्यानं पोरगी पाहेल नाही तरी तो कामाला जोरात बोला कामाला लागला तिनं ओळखलं हा कामातून गेला तिनं याच एटीएम मोकळं केलं हे भिकारी झालं प्रेम वाढलं पळून पळून जायचं ठरलं करेक्ट ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला याला लोड आला यानं तिच्या ठेवून दिली ती निघून हा एक दिवस मोकार प्याला जाग्यावर आणि त्याच्या दहाव्याला इंद्रिकांचं प्रवचन ठरलं आता काय वांग सांगू का दहाव्यात मी अहो तो कसा मिळाला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी आणि अशी पुरीनं धोका देईल माया पुढे बसले आता दोन तीन मी नाव सगळं सांगल आपलं काम वेगळं आहे धर्म टिकवा आणि आता बदल होणं काळाची गरज आहे नुसती कीर्तन ऐकू नका ए त्वचा मुद्दा संपायचा त्यासाठी तुकाराम महाराजांनी गाथा केला अभंगातला दुसरा मुद्दा संपला इथं होतो आपण मी कुठे जाऊ द्या रातभर अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादक गुण जन्मंडपाले माय सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये नरेंद्र पकरात अभिमन्यू पवार साहेबांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचे आयोजक संयोजक राजकीय जनसाठी कार्यक्रम असते ग्रामस्थ टाका पांडुरंग शिवलीकर वकील कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ गायक वादक गुणजन कीर्तनाला बसलेले गायक वादक मंडपाले दारुडे बिरुडे बिवडे बिवडे जुगा उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेतलं सगळ्यांना धन्यवाद आणि मुद्द्याला सुरुवात तुम्ही म्हणाला आतापर्यंत चाललं काय होत आतापर्यंतचा मुद्दाच एवढा झालाय अभंग का घेतला आणि तो अभंग घाता माणसासाठी का केला तर माणसाला मानसिक समाधानाची फक्त एक वाक्य फायनल करा कोरोना झालेल्या माणसाला जरा थोडी चांगली वागणूक द्या त्याचा आदर करा त्याचा आदर करा अरे त्याला भाकरी नाही आणि त्याला अटॅक आला आणि अटॅक हा रोग नाही डॉक्टर बिक्टर जरा लोकांना समजून सांगत जा अटॅक इज अ नॉट अ डिसीज अटॅक इज अ नॉट अ डिसीज इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन अटॅक हा रोग नाही पण ह्या डॉक्टर लोकांनी काय तडाखा उठवला अटॅक अटॅक ही काय भानगड आहे आता दीड वर्षामध्ये लोकांनी डॉक्टरची पदवीच पाहिली नाही तो हृदयरोग तज्ञ का किडनी तज्ञ का बाळंतपण तज्ञ दवाखाना उघडा राहिला झोप त्याची काय पाहायला पाहिजे होती पदवी आता घोटाळा काय झाला ए यांची नववी पर्यंत परीक्षा नाही म्हणजे कितीला गेले दहावीला दहावीला नाही अकराला अकरावीला नाही बारावीला नाही मेडिकलला गेले डायरेक्ट मेडिकल आणि ते डॉक्टर झालं आणि त्यानं हॉस्पिटल टाकलं का आलं माणसं नीट होती त्यानं एकही परीक्षा दिली नाही त्याच्याकडे गेला एक जण पेशंट डॉक्टर साहेब कणकण होतो झोपा झोपले टॉचलं उठा तुम्हाला झालं मी काय डॉक्टर साहेब इतक्या दिवस आयुष्य झालं माझं मला इंजेक्शन टॉचल्यासारखं वाटलंच नाही आज डॉक्टर म्हणले ते घाई घाई धोतरात गेलं ते टॉचलंच नाही
अस झालं म्हणजे दारुडे स्टँडवर उभं राहिलं आणि एसटी आली, एसटी आली आणि ते एसटी चढलं, मग ते मागून चढवून त्यानं ड्रायव्हर पशी बसलो, ते पेटीचं बॉक्स असतं ना बॅटरीचं, त्याच्यावर बसलो नुसतं ड्रायव्हर का पायाचं, डाय कंडक्टरनं बेल मारली एसटी चालू झाली, एसटी 50-60 किलोमीटर गेली आणि ते ड्रायव्हर कंडक्टर चहा आला उतरले, हे काय उतरलं नाही बसूनच राहिलं, ड्रायव्हर कंडक्टर आले कंडक्टरनं बेल मारली आणि ड्रायव्हर एसटी चालू करायचं, त्याला गेअरच सापडा ते नुसतं इकडं तिकडं पाहायचं, हा म्हणला काय सापडू राहिलं तुम्ही, तो म्हणला गेअरच सापडा, हा दारुडा त्या ड्रायव्हरला म्हणला गेअर आहे का, गेअर आहे का, मी बसलो तसं पाहतोय तुम्ही त्याला पुढं ने मा घान पुढं ने मा घान, मला वाटलं तुम्हाला उपसना मी का खसक्यात उपसून टाकला काय झालं, सात मीटर गाडी गेली 7 किलोमीटर तरी उपसन मी चा पेपत उपसावला घ्या दांड काय, बांबावली लोक एक जण दारू प्यायला लगविलं बसलं, लगेल बसलं तर खाली बसून लगवी गेलं त्याने, ते वाकलं नीट पाय असं वाकलं सरळच व्हायलं, लोक म्हणले बिघाडलं बा ते रडायला लागली बाकीचे मरत काय, डॉक्टर कडे नेलं तर डॉक्टर म्हणले काही घाबरू नका त्याला सलायनाची बिलायनाची काही गरज नाही, त्यानं घाई घाईमध्ये पायजम्याच्या बटना शर्टाचं बटन घातलं, डॉक्टरनं फक्त बटन मोकळं केलं, काय करणार लोकांना आट्यात येऊ नये ही आधाराची गरज आहे, आणि आट्यात का आला सांगून टाकू एका मिनिटात, कोरोना झालेल्या माणसाला घरामधली वागणूक कशी होती, अपमानाशी बोलायचं नाही, त्याच्या दारापुढून जायचं नाही, अहो त्याच्या गायीचं तो टीरला घ्यायचं नाही, मग तो गायला पेत होता, त्याच्या पुढचा समजा गिरणीवाले निदळणं दिले नाहीत काय, याच्यापेक्षा काय वाईट आहे महाराज, आणि आपली लोक म्हणतात आता आपण सुशिक्षित झालो काय येडपाड झालो काय, त्याला दळणं नाही जेवायचं नाही त्यांना असं पाहायचंय, त्यामुळे त्याचा मानसिक तणाव वाढला, माट्या का आला तर मेंदू किती आहे फटाफट बोला, दोन मेंदूला रक्त पुरवठा करणारी इथं शिर आहे, या रक्तामध्ये इथे जी प्रत्येकाच्या घरी गेल्यावर आशत पा इथे जाड भाग आहे, याला ब्लड ऑफ सर्क्युलेशन नीट आहे का, ब्लड ऑफ सर्क्युलेशन मेंदूला होतं, मेंदूला 3 आवरण आहेत, दृढावरण जालावरण आणि मध्यावरण, त्यामध्ये एक द्रव पदार्थ आहे, त्या द्रव पदार्थाचं नाव आहे प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ, आणि तो प्रमस्तिष्क मेरू द्रव पदार्थ मेंदूतला RBC आणि WBC ला जॉईंट आहे नीट आहे का, म्हणजे तांबड्या पेशी आणि पांढऱ्या पेशी, म्हणजेच तो द्रव पदार्थ रक्ताशी निगडीत आहे, आणि त्या रक्ताचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन मानवी शरीराच्या डाव्या बाजूला हृदय आहे, त्याला 4 कप्पे आहेत, उजवी जवनिका डावी जवनिका उजवी कर्णिका डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयातून होताना 80% लोकांना अजून समजाणं का, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे डाव्या, बरोबर आहे, तुमच्या शर्टाचा खिस्सा कोणत्या बाजूला आहे डाव्या, आणि तुमच्या सगळ्यांचे मोबाईल कोणत्या बाजूला आहे डाव्या, शाळा काला झकमारा शिकले मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नये, नाजूक इंद्रिय इथं जर 5-6 वेळा सायलेंट मध्ये व्हायब्रेट झाला टेबलवर ठेवला तर आवाज येतो ना, मोबाईलवर मोबाईल जर टेबलवर ठेवला आणि रिंग आली तर आवाज येतो ना, मग हृदयाची स्पंदन मरशील ना, मोबाईल कधी वरच्या खिशात ठेवायचा नाही, मोबाईल पॅनच्या पुढच्या खिशात कधी ठेवायचा नाही तुम्ही मला ठेवायचं पुढं मागच्या खिशात फुल रेंज, विनोद नाही मोबाईलचा तोशेशी संपर्क नसावा, शक्यतो शर्टिंग करणाऱ्या माणसांनी कमरेच्या बेल्टला कव्हर करावा, आणि तो मोबाईल त्वचेपासून दूर असावा, महिलांनी मोबाईल पर्समध्ये ठेवावा, पर्स ही विशिष्ट अंतरावर त्वचेपासून राहते, मोबाईल त्वचेमध्ये नसावा, हे सांगण्याची गरज आहे, आता डॉक्टरच्या जरवाच्या खिशात मोबाईल आहे जग, तुम्ही डॉक्टर का मला काय माहित, मग ठेवायचं नाही,
आणि हे लोकांना समजून सांगणं गरजेचं आहे. आता आत्या काय येतं त्याचं उत्तर आहे का? मेंदूला थिंकिंग झाली जास्त, थिंकिंग आणि रक्त झालं काही बोलत झालं, विचार झाले जास्त, रक्त झालं कमी, आणि हृदयाचं ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी अधिक झालं की माणसाला घाम येतो, घाम येतो, आणि घाम जास्त झाला की माणसाचं व्हायब्रेशन वाढतं. माणूस आपण त्याला म्हणतो तो घाबरट झाला, आणि घाबरल्यावर हृदयाचं जे रक्त आहे ते कमी प्रमाणात वाहत, कमी प्रमाणात वाहिलं आणि हृदयाला रक्त मिळालं नाही का हृदय बंद होत, इट इज कॉल्ड अटॅक. याला म्हणायचं अटॅक. मग अटॅक आलेल्या माणसाला लोक पहिले विचार येतात ब्लॉकेज किती आहे, म्हणजे शिरा किती चौकट झाला त्याचं पाहिजे. आणि अटॅक झालेल्या माणसाला पॅरालिसिस होतोच. लय तपासून घ्यायचं नाही शरीर, माझ्याकडे आणा आपली एक दोन तीन महिने मिळून गाठ घ्यायचा तुम्ही माणूस ओकेच. आता तुम्ही घरी गेले एकटे हसणार, रिलॅक्स झाले. आणि काय येतो महाराज त्याचं उत्तर आहे, माणसांचा आहार सात्विक नाही, माणसांची बैठक सात्विक नाही, आणि मोबाईल मुळे एकाग्रता झाल्यामुळं मेंदूला ताण आहे. क्लिपा वापरायचं कमी करा. राजकारणी लोक आमदार साहेबांना त्यांना सांगतो, तुमच्याशी बोलणाऱ्या माणसाचा मोबाईल बंद असेल तरच त्याच्याशी राजकारणी गप्पा मारा. जनता हलकट झाली काय म्हणजे गेम दाखवणार. चांगली चांगली माणसं ह्या क्लिपा टाकणाऱ्यांनी संपून टाकली. काय म्हणते तुमचं सांग. ही क्लिपा ही मोबाईल मध्ये कीर्तन बिर्तन घेत, हे कॅमेरे भिमारवाले ना, यांना गाजर कीर्तन कळत नाही, काय काही कळत नाही महाराज, यांना वांग कळत नाही काही. हे नालायक काय करते महाराज, घरी गेल्यावर कीर्तनातल्या ओव्या आणि प्रमाण काढून टाकी द्या, आणि चांगलं एखादं वाक्य टाकी त्या क्लिप आणि आपल्या तासून ठोकी त्या, असे नालायक. यांचं वाटूळच होणार त्यांना. जर आज पण एक क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, तू 3 दिवसाच्या पुढे राहत नाही, टाकून टाक. हा विनोद नाही, क्लिपांना जरा कमी करा. काय म्हणते तुमचं. त्यातल्या त्या दोन माणसांनी जपलं पाहिजे क्लिपला, राजकारणी आणि अधिकारी. अधिकारी वर्गानं सुद्धा ऑफिसमध्ये आलेल्या माणसाचा मोबाईल बंद असेल तर त्याच्याशी ऑफिशियल गोष्ट बोलावी. तो मोबाईलच्या पेनच्या टोकात सुद्धा तुमची माहिती बाहेर काढू शकतो. तुमचं काय मत आहे? एक तर त्याला एंट्रीच द्यायची. मी 7-8 महिने झाले मला कॅमेरेवाल्याला सावली लावू बाकी तेव्हा, जाऊ दे त्यांना आपल्याला घोडा लावू द्या, काय फरक पडत नाही, पण त्यांच्यामुळे आपण वाईट दिवस भोगलेत. माझ्या इतके कोणीच भोगले नाही, अजूनही माझ्या भोवती लफडे चालूच आहे, रोज एक नवं लफडे. बरं, हे हलकट काय करतात, विचार करीत नाही. आता शिवलीकरांनी कीर्तन ठेवलं, एक ग्रामस्थ आहेत गावचे राजकिरण शेटे आणि आमदार साहेब एक चला विरंगुळा म्हणून कीर्तनाला बसले. ते बसले म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेम आहे आणि समाजाचं प्रेम म्हणून ते बसले. याच्यात स्वार्थ आहे कोणाचा नाही. मग क्लिपवाले असं नाही टाकत. 2024 ची नगरपालिकेची तयारी झाली, अशी हलकट क्लिपा टाकी दे आणि समाजाला बिघडून दे. कशाच्या क्लिपा, शिळीला बकरू झालं क्लिप, या पखवाद्यानं थोडं वाजवलं का टुकटुक क्लिप, यानं थोडं गायलं का हे क्लिप, अरे काय क्लिप, ते पुरी तर फार पागल झालं. मेकअप करती, साडी बिडी नेसती, नट बीट घाली ती, हिंदी गाण्याचं कडवं लावती. 80% आपल्या पोरी फेसबुकला आणि व्हॉट्सअपला आहे. अरे आपली खानदान काय, बावळाच्या सारखी केस मोकळं सोडती, जीन पॅन्ट आणि टी शर्ट घालती आणि टिकलीचा पिस्तूल घेती आणि अमजद खानचे वाक्य बोलती. आता अमजद खान खोकला तरी मरली काय, बावळ्याचा नाद लागला त्या पोरी सपत्या करताना क्लिप, लाटण्यात हातात धरताना क्लिप. अहो त्यांना काय नव्हतं, त्या म्हातारे बावळ
म्हातारा मी म्हातारीला बघला धरत गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी. मग दुसरी कर, तुला आठवणी येते ना, कर ना. हा विनोद नाही, याला कंट्रोल व्हायलाच पाहिजे. काय आणि चांगल्या क्लिपा टाकत नाहीये. तुम्ही अभ्यास करा पोर, आपण चित्रपट पाहतो. चित्रपटांना ती दारू पित नाही, नटी पितांदा खोली जात नाही. ती नटी 10-10 गडी उचलून आपते ती. कवा दारू पेलो, बरोबर आहे ना. सिनेमात कोणी टाकली का आतापर्यंत क्लिप? नाही. चित्रपटामध्ये बलात्कार ओपन दाखवला जात नाही, जात नाही. गुरुजी सारख्या एखाद्या चांगल्या माणसाच्या वर कॉमेडी केली जात नाही. महाराष्ट्रातलं सगळ्यात खातं चांगलं पोलीस, अख्खा कोरोना पोलिसांनी कंट्रोल केला. आता डॉक्टरचं फक्त नाव झालं, नाही तर खरे कोरोना योद्धे कोणी त्यांचा नाही सत्कार करायचा. खरा सत्कार कोणचा केला पाहिजे? त्या तिघांनी कोरोना कंट्रोल केलाय, एक पोलीस, दोन डॉक्टर आणि 3 सामाजिक संस्था. सगळ्यात मोठं योगदान कोणाचं? पोलिसांचं. रोडवर उभं राहायचंय, कितीतरी बिचाऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले नाही, कितीतरी माणसं मेली. मुलगी परीक्षेला चालली, पप्पा मला जाता जाता सोडवा, अग मला ड्युटी आहे, तू रिक्षाने जाय. संसार सोडून माणसाने कामं केले. आपण थोडा विचार करणं, क्लिपा कमी करा. काय मत आहे तुमचं? कशाची क्लिप टाकायची बावलाटासारखं आपलं? काय तुम्हाला नक्की झालंय काय? हे बघ, चांगल्या प्रतीची गाय आहे तिची क्लिप टाका, दूधवाडीच्या घटकाची टाका. एखाद्यानं कापूस चांगला काढला त्याची टाका. एखाद्या पोराने कष्ट करून व्यवसाय उभा केला तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एक शेतकऱ्याच्या पोराने थोडा ITI केला, त्याला त्याची बुद्धी प्राप्त झाली, त्यानं एखादं मशीन प्राप्त केलं तर त्याची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. तो गरीबाचा मुलगा आहे. एखाद्या शेतकऱ्यानं घरच्या घरी गायीचा वाण तयार केला आणि ती गाय 20 लिटर दूध देणारी ठरली, तिची प्रसिद्धी करायला काही हरकत नाही. एखाद्या शेतकऱ्यानं शेती ठिबक शेतीवर त्याने कर्ज न काढता अतिशय सुंदर शेती केली, त्याचं कौतुक करायला काही